ऐकलत का? अहो ऐकलत का? हेलो, कान साबूत आहेत म्हटलं. साबूत? साबूत कान कशाला घालता? मळ झालाय की काय? अहो मी काय म्हणतीये, या वर्षी आपण कुठे जायचं? तुझ्या बहिणीकडे लग्नाला जायचं, माझ्या भावाकडे बारशाला जायचं, भाच्याच्या मुंजीला जायचं. ते झालं निमित्त कारणाने जाणं. कारण नसताना जायचं? अहो असं काय करता, फिरायला म्हणतेय मी. फिरायला कुठे जायचं? हो फिरायला जाऊ जाऊ. हा नक्की जाऊ. लबाड कुठले, सगळं मनाशी ठरवून ठेवता आणि मला काहीच सांगत नाही. सांगून काही उपयोग नाही म्हणून सांगत नाही. कुंडाला सांगणार नाही मी. ये मेरा वचन है. वचन जाय पर प्राण न जाय. सॉरी, प्राण जाय पर वचन न जाय. आता तरी सांगा ना गडे, कुठे जायचं तिकडे? सांगतो पण कुणाला सांगणार नाहीस ना? नाही, अगदी अभिषेक आणि ऐश्वर्याच्या प्रेमाची शपथ घेते. सलमान आणि कतरीनाच्या अफेअरची शपथ घेते. बस, तुझं पी के मला माहिती आहे. पी के नाही काही, जी के म्हणा. जी के जनरल नॉलेज. मला पी केच म्हणायचं होतं. म्हणजे पिक्चर नॉलेज ना? नाही, फालतू नॉलेज. बरं बरं, फालतू तर फालतू, पण सस्पेन्स काय तो एकदा सांगून टाका. उगाचच उद्याच्या एपिसोड पर्यंत स्टोरी लांबवू नका गडे. छान, नवऱ्याशी भांडताना सुद्धा मालिका आणि त्यांचे एपिसोड तुला आठवतात. वा वा. हे बघा, मालिकांसारखे उगाच विषयाला फाटे फळू नका. हा लवकर काय ते सांगून टाका. अगं काय सांगून टाका? अहो मगाशी म्हणत होतात ते, या वर्षी फिरायला कुठे जायचं ते. ओ फिरायचं म्हणतेस काय? तेच ते, कुठे फिरायचं? मी असं ठरवलंय, या वर्षी आपण नक्की फिरायला जायचं. अहो पण कुठे? काश्मीर, स्वित्झर्लंड, पॅरिस आणि रोम. ओ हाऊ रोमॅन्टिक. अहो पण तिकीट बुक केलीत का? नाही, एसी बुक केला. एसी कंपनीवाले म्हणतात आमचा एसी घेतलात की घरातच पॅरिस, स्वित्झर्लंड आणि रोम वाटे. ओ नो.